फ्रेंड्स, आज आपण बनवूया ब्रेड उपमाची रेसिपी. आणि हा पटकन होणारा नाश्ता असेल, कधी तुम्हाला घाई असेल तेव्हा हा नक्कीच ट्राय करू शकता. तर इथे आपल्याला ब्रेडचे असे क्यूब्स करून घ्यायचे आहेत आणि त्याला रोस्ट करायचं हलका क्रिस्पी होईपर्यंत. फ्लेमवरती 3-4 मिनिटाला असं रोस्ट करायचं हलका क्रिस्पी होईपर्यंत. आता एका आपण प्लेट मध्ये याला काढून घेऊया. याला आपण प्लेट मध्ये काढून घेऊया. तेल ऍड करूया. तर तेलामध्ये आपण ऍड करूया मिरची. तर इथे मी 2 मिरच्या घेतल्यात बारीक कापून. तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍड करा. आणि कढीपत्ता ऍड करूया. आता यामध्ये ऍड करूया कांदा. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कांद्याला मीडियम फ्लेम वरती शिजवून घ्यायचंय. ते कांदा व्यवस्थित शिजलेला आहे. यामध्ये ऍड करूया मसाले. 1/4 टीस्पून एवढी हळद टाकली आहे. 1/2 टीस्पूनचा थोडा कमी मसाला. फक्त हळद आणि मसालाच टाकायचा आहे यामध्ये. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक मीडियम साईजचा टोमॅटो टाकला. त्यामध्ये ऍड करूया मीठ. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्याला टोमॅटो पण मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो हलका शिजला ना की यामध्ये ऍड करूया टोमॅटो केचप. आम्ही 1 टीस्पून घेतलाय. आता याला पण व्यवस्थित मिक्स करूया. केचप टाकणं ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीही चालेल. आता याला व्यवस्थित शिजवून घेऊया. मध्ये हलका पाणी ऍड करायचं. हाय फ्लेम वरती 1 मिनिट शिजवून घ्यायचं. 1 मिनिटानंतर हे व्यवस्थित आपलं ग्रेव्ही शिजलेली आहे. ऍड करूया रोस्ट केलेले ब्रेड. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ते आपला ब्रेड उपमा रेडी आहे. आता आपण मस्त गार्निशिंग करूया कोथिंबीरने. मिक्स करून घेऊया. आणि आपला हा ब्रेड उपमा पटकन होणारा नाश्ता रेडी आहे. त्याला सर्व्ह पण. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.